आणि यानंतरची बातमी शिर्डीमधून आहे। शिर्डीमध्ये साई मंदिरामध्ये काकड आरती लाउडस्पीकर शिवाय झाल्याने भक्तांनी आज पहाटे काकड आरती मोबाईलवर ऐकली। मंदिरामध्ये जाता आलं नसल्यामुळे मंदिराबाहेर द्वारकामाई परिसरामध्ये FM वर सुरू असलेल्या आवाजामध्ये साई भक्तांनी आरती ऐकली। मोबाईलवरूनच साईंची आरती ऐकणाऱ्या साई भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी। नितीन ओझा यांनी आपण पाहूया। राज ठाकरे यांच्या अल्टिमेटम नंतर आता शिर्डीतील काकड आरती असेल किंवा शेजारती असेल हे आता स्पीकर विना पार पडते आणि कालपासून यामुळे कुठेतरी भक्तांमध्ये हिरमोड झालेला आहे। मात्र जे भक्त शिर्डीत येत आहे ते सुद्धा आरतीमध्ये सहभागी होताना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोबाईल लावलेला आहे, मोबाईलचं FM आहे। आपण यावर पाहू शकतो की यावरून आता भक्त आरती ऐकतायत आणि जे द्वारकामय परिसर आहे त्या ठिकाणी ही आरती पार पाडतायत। एकूणच जर पाहिलं तर दररोज एरवी स्पीकरवरून आरती होत असताना भक्तांमध्ये मोठा उत्साह होता, मात्र आता स्पीकर बंद पडल्यामुळे कुठेतरी भक्तांचा हिरमोड झालेला आहे आणि आपल्या मोबाईलवर छोट्याशा ती आरती लावून ते ही आरती पार पाडतायत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हिंदी। रोज यहाँ पे स्पीकर चलते थे, बड़े बड़े आवाज आती थी, अच्छा लगता था। अभी आपको मोबाइल पर सुनना पड़ रहा है, क्या लगता है? अच्छा नहीं लग रहा है। ये कम से कम आरती के लिए तो एक घंटा अगर स्पीकर बजता है, कोई दिन भर तो फिल्मी गाने बज नहीं रहे हैं, कोई ऐसी बातें तो हो नहीं रही हैं। और स्पीकर से होता है कि चलो भाई आरती शुरू हो गई है, कम से कम 5 मिनट लेट 2 मिनट लेट हम पहुंच जाते हैं जब आवाज़ जाती है। अब ये तो है थोड़ा सा FM का सहारा मिला है तो FM से तो आदमी चल जाता है, मगर जो बाबा के यहाँ से आवाज़ें आती हैं उसकी आनंद और इस स्पीकर की आनंद में अलग रहता है। सरकार से यही निवेदन है कि कम से कम स्पीकर बंद करें, ठीक है अच्छी बात है, बशर्ते 1 घंटा के लिए किसी के लिए भी उसका लिमिट समय बाधित कर दें कि इतने समय से इतने बजे तक आवाज़ आनी चाहिए, उसके बाद से बंद हो जानी चाहिए। मगर आप जो एकदम से बंद कर देंगे ये उचित नहीं है। निश्चित जर पाहिलं तर भक्तांची अपेक्षा आहे की इच्छा आहे की जे स्पीकर्स आहेत ते सुरू ठेवावे जेणेकरून आम्हाला त्याचा आनंद घेता येईल आणि आम्हाला भक्तिरसात सहभागी होता येईल। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।